पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आधी सगळं तुम्हाला पार्टीचा मुलगा झाला. काय आवाज येत नाही. आहे आता एवढा चांगला निकाल जनतेने दिलेला आहे, कार्यकर्ता राबलाय, महायुतीचे सगळे सहकारी राबलेत, लोकांनी विश्वास टाकलाय. आता त्या विश्वासाला पाच वर्ष उत्तम पद्धतीनं काम करून रिझल्ट द्यायचे. नवीन पण टीम आहे, काही अनुभवी आहेत, असे सगळे मिळून आम्ही चाललोय. आपण पाहिलं की अजित पवार, माझं उपमुख्यमंत्री अजित पवार या सोबतच या ठिकाणाहून सगळं चाललेलं आहे. आबा काय प्रकार, तर ही थेट दृश्य आपण बघतोय विधान भवनाच्या बाहेरची. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये जाताना दिसत आहेत, विधान भवनामध्ये ते आता पोहोचलेले आहेत. आणि एकीकडे राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमदारांनी आपण पाहिलेलं आहे, गुलाबी रंगाचे पेटे परिधान केले होते, तर भाजपच्या समर्थकांनी आणि आमदारांनी भगव्या रंगाचे पेटे परिधान केलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनामध्ये दाखल झालेत. अवघ्या काही वेळामध्ये आता विधानसभेचं हे मुंबईतलं विशेष अधिवेशन सुरू होईल. पद आणि गोपनीयतेची शपथ यामध्ये आमदारांना दिली जाणार आहे. 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी आजपासून सुरुवात होणार आहे. दिलीप वळसे पाटील हे सुद्धा आता विधिमंडळामध्ये पोहोचताना आपण बघतोय. विधानभवनाच्या परिसरामध्ये ते पोहोचलेले आहेत. हळूहळू सगळ्याच पक्षांचे जे आमदार जो निवडून आलेले, लोकांचा एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये आज हे महायुती सरकार आले त्याचा एक विशेष आनंद देखील आहे. आपण पाहतो एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी सर्व पाहायला मिळत आहे. माणिकराव खोकटे यंदा विधानभवनामध्ये मंत्री म्हणून आम्हाला काय माहिती, दादांना विचारा, दादा सांगतील. दादा सांगू शकतात, आमच्याकडे एकच कॅप्टन आहे, ते म्हणजे दादा. बस अजित पवार जे सांगतील त्या पद्धतीनंच होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही निवडून आलात त्या ठिकाणाहून पारनेरमधून, राणी लंकेश, मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि त्याच मुद्द्यावर खऱ्या अर्थाने मी निवडून आलो. विकासाच्या मुद्द्यावर आपण अशा पद्धतीची पारनेर होऊन जे आमदार निवडून आले त्यांची प्रतिक्रिया होती. धनंजय मुंडे आपल्यासोबत आहेत. भाऊ एक प्रतिक्रिया जातो, अभूतपूर्व ऐतिहासिक विजय दिला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आभार. आज सर्वच आमदार आम्ही शपथ घ्यायला जातोय आणि शपथ घेतल्यानंतर पुन्हा जनसेवेत रुजू होतो. आपण पाहतोय आमदारांची या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली. आनंदाचं वातावरण सध्या या ठिकाणी सर्व आमदारांमध्ये होतं. जोरदार फटाके उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणाहून गेलेले आहेत. आमदार, अनेक आमदार जे आहेत ते चालत या ठिकाणाहून विधानभवनाच्या दिशेने आपल्याला चालायला मिळतात. राजकुमार बडोले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बडोले साहेब, निवडून आलात तुम्ही, आज उत्साहाचं वातावरण आहे, विधानभवनात चाललात काय म्हणतो? विधानभवनात शपथविधीसाठी आपण चाललेलो आहात. खरं तर मागल्या काळात नव्हता तुम्ही, मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं संधी दिली आणि आपण आता विधानभवनात जात आहे. हो नक्कीच, अत्यंत आनंद आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत मी या ठिकाणी उभा झालो आहे महायुतीचा उमेदवार म्हणून, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मला लोकांनी निवडून दिले, त्याच्यामुळे सगळ्या जनतेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण मनापासून आभार म्हणतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार राजकुमार बडोले यांना या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक आमदार आहेत आपल्यासोबत आहेत. खोसकर साहेब, ज्या पद्धतीनं यश तुम्हाला मिळालं, काँग्रेसनं टीका केली, मात्र हिराबाई खोसकर विधानभवनात परत आले. 100% त्यांच्या काँग्रेसवाल्याचे मी आभार मानतो का त्यांनी माझं तिकीट नाकारलं. परमेश्वराने मला बुद्धी दिली, नेत्यांना दिली, जनतेला दिली आणि मी चांगल्या मताने निवडून आलो. एक आनंद झाला मला की आज काँग्रेस तिकीट घेतलं असतं तर मला घरी थांबावं लागलं असतं. आज परिस्थितीत का आनंद झाला आहे का जनतेने दिलेला प्रेम, जनतेने मतदानाने एकदा मोठ्या निवडून आणलं
तो आनंद आज माझ्यामध्ये गज पडले काँग्रेसमधले. आता त्यांनी जर अशा पद्धतीनं अन्याय केला तर ते पडणारच होते, काय विषयच नाहीये. त्यांनी दुसऱ्याला खड्डा खोदला, स्वतःच खड्डा पडला, त्यात काही विषयच नाही. सिरुबा खोडके, हिरामन खोसकर, जिशान सिद्दकींवर अन्याय केला असं म्हणायचं तुम्हाला? 100% अन्याय केला, परंतु त्या परमेश्वरला काय जे अन्याय केला म्हणून आम्ही हजार सत्तेमध्ये बसतो. काँग्रेसचे आभार मानताय? कोंबडी काँग्रेसचे 100% आभार मानतो. आपण पाहतो हिरामन खोसकर काँग्रेसचे आभार मानत होते. नितीन पवार आपल्यासोबत आहेत. पवार साहेब, ज्या पद्धतीने यश तुम्ही प्राप्त केलं, एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, निश्चितच आम्ही सर्व आनंदित आहोत. दादांच्या नेतृत्वात खाली आम्ही दुसऱ्यांदा निवडून आलोय, त्याबद्दल निश्चितच भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात कामं करणार आहोत. भविष्यात मोठ्या प्रमाणात आम्ही कामे करणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया नितीन पवारांनी दिलेली आहे. अनेक आमदार जे आहेत ते सध्या विधानभवनाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. काय प्रतिक्रिया? आज जोरदार स्वागत, आता विधानभवनात पहिल्यांदा शपथविधी. नाही, अगदी मनापासून आनंद होतोय. सगळ्यांचा आनंदाचं वातावरण त्यामध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम जेवढे आश्वासनं दिलेली आहेत, नाव्यानं काही करता आलं तरी आवर्जून ते करायचा आदेश दादांचा आहे आणि प्रत्येक आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे. या पद्धतीनं डोळ्यासमोर मुद्दे अनेक मुद्दे आहेत, विकासात्मक मुद्दे आहेत, शैक्षणिक मुद्दे आहेत, शेतकऱ्यांसाठी मुद्दे आहेत, अनेक मुद्दे त्या ठिकाणी आहेत आणि सर्व पूर्णत्वास न्यायचे ती एक अजेंडा आमचा आहे. भोर विधानसभेतून निवडून आलेले आमदार आपल्या सोबत आहेत, आपली प्रतिक्रिया या ठिकाणी. एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर आमदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्यांदाच विधानसभेत यांनी जी संधी मिळली त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, पार्टीचं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आनंदच वाटतो की आणि गेले अनेक वर्षाचं स्वप्न पाहिलं होतं विधानसभेत जायचं, त्याच त्यांच्या रूपाने पूर्ण होतंय. अनेक वर्षांची काँग्रेसची सत्ता मोडीत काढली आपण. हो, काय होतं, वातावरण होतं, पक्षाची भूमिका होती, संघटना बरोबर होती, सर्व महायुतीच्या घटक पक्षांनी सहकार्य केलं आणि ते यशस्वी झालो. ऐन वेळेला निवडून आला, ऐन वेळेला तिकीट मिळालं. हो, दादांचं प्रेम होतं तेवढं, त्यामध्ये सक्सेस झालं. दादांचं प्रेम होतं आणि त्यामुळं तिकीट मिळालं आणि शेवटी आमदार झालं अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी शंकर मांडेकर यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. अनेक आमदार आहेत ते आता विधानभवनाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. सर्व जे आमदार आहेत हे शपथविधीसाठी आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक आमदार अजूनही या FIU परिसरामध्ये आपल्याला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर प्रत्येकाला या ठिकाणी आनंद झाला, यासोबतच अनेक जण सध्या जे आहेत ते इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू कारेमोरे आपल्या. हॅलो, आज सारे नवनिर्वाचित विधायक जो है विधिमंडल में शपथ लेंगे, क्या कुछ नए सिरे के साथ भारतीय जनता पार्टी जो है रणनीति के साथ शुरू करेगी तैयारी? नहीं, रणनीति अभी एक ही होगी कि आने वाले 5 सालों में महाराष्ट्र को इस देश का नंबर एक का राज्य विकास की दृष्टि से बनाए. इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हो, सोशल प्रोजेक्ट्स हो, और जो विश्वास हमारे पे महाराष्ट्र की जनता ने डाला है उसको सही मायने में अमूल चूल विकासात्मक परिवर्तन करके हम निश्चित तौर पे निभाएंगे. और महाराष्ट्र विधानभवनामधली ही दृश्य आपण बघतोय. विधानभवनाच्या या परिसरामध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांसह पोहोचत आहेत. अगदी काही वेळामध्ये आता विधानसभेचं हे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे आणि आता राष्ट्रवादीचे सगळे नवनिर्वाचित आमदार हे आता विधानभवनाच्या परिसरामध्ये पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानभवनामध्ये पोहोचल्याची दृश्य आपण बघतोय. तर काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा आगमन झालेलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा विधानभवनामध्ये दाखल झाले. अगदी काही वेळामध्ये 288 नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. आजपासून हे विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे आणि ही काही दृश्य. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानभवनामध्ये दाखल झालेत आणि वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादीच्या या सगळ्यांनी, सगळ्या नवनिर्वाचित आमदारांनी आणि अजित पवारांनी सुद्धा, आपण बघतो सुनील तटकरे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, या सगळ्यांनी गुलाबी रंगाचे फेटे परिधान केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आपण बघतोय. राष्ट्रवादीचे 8 असे आमदार आहेत जे पहिल्यांदाच आता विधानभवनामध्ये येत आहेत आणि अधिवेशनामध्ये पहिल्याच वेळेला उपस्थित राहणार आहेत. हे 8 नवे चेहरे आहेत, त्यामुळे या सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. आणि विधानभवनाच्या परिसरामधल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करताना आपण पाहतोय छगन भुजबळ.
खरं तर विधानभवनामध्ये येत असताना नेहमीचीच अनेक नेत्यांची आमदारांची ही परंपरा राहिलेली आहे. शिवरायांना अभिवादन करून त्यानंतर ते पुढे जात असतात, प्रवेश करत असतात आणि नव्या सरकारचं हे पहिलं अधिवेशन आपण म्हणू शकतो. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार असतील त्यासोबतच महत्त्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत आणि छगन भुजबळ हे आता शिवरायांना अभिवादन करत आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवरची ही काही दृश्य सुद्धा आपण बघतोय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तिथे पोहोचलेले आणि विरोधकांपैकी सुद्धा काही दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे हे सुद्धा आता पोहोचलेले आहेत या विशेष अधिवेशनासाठी. खरं तर यंदाच्या वेळेला विधानसभेमध्ये विरोधकांचा आकडा जरी कमी असला तरी सुद्धा विरोधक आता या विशेष अधिवेशनामध्ये नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष राहील. त्यामुळे विरोधकांकडून सुद्धा जे आमदार आहेत ते आता पोहोचताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे हे आता विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत. तर ही काही दृश्य सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आदित्य ठाकरे हे पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलंय, हातात हात मिळवला. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सुरू असणारं हे फोटो सेशन आपण बघतोय. आणि ही थेट दृश्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या नव्या नवनिर्वाचित सगळ्या आमदारांसोबत पोहोचताना दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय संजय शिरसाट, संतोष बांगर हे सगळे आमदार त्यांच्यासोबत आहेत आणि आता ते सुद्धा पोहोचता आहेत विधानभवनामध्ये. विधानभवनाच्या परिसरामध्ये ते सुद्धा दाखल झालेत. ही सगळी थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय. काही वेळामध्येच आता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता विधानभवनामध्ये दाखल झालेत आणि शिंदेंच्या सगळ्या नवनिर्वाचित आमदारांनी सुद्धा भगव्या रंगाचे फेटे परिधान केलेले आपण बघतोय. महायुतीच्या या नव्या सरकारचं विशेष अधिवेशन अगदी काही वेळामध्ये सुरू होईल. त्याआधी शिवरायांना अभिवादन केलं जाईल आणि यासाठीच आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे उपस्थित राहतील. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळे नवनिर्वाचित आमदार हे पहिल्यांदा शिवरायांच्या या प्रतिमेला, या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते पुढे जातील. तर विधानभवनाच्या परिसरामधली ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचले. आमदारांकडून, मुख्यमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर या नव्या सरकारचं, विधिमंडळाचं पहिलं अधिवेशन, विधानसभेचं हे पहिलं अधिवेशन सुरू होईल. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांच्याकडून शिवरायांना अभिवादन करत असतानाची ही दृश्य आपण बघतोय. छगन भुजबळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरीश महाजन आहेत, त्यासोबतच महायुतीमधले, राष्ट्रवादीतले, भाजपमधले आणि शिंदेंच्या शिवसेनेमधले सगळे नवनिर्वाचित आमदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवरायांना अभिवादन केल्याच्या नंतर आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे पुढे मार्गस्थ होत आहेत आणि विधानभवनामध्ये ते पोहोचतील. अगदी काही क्षणांचा अवधी आहे, विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यामुळे अनेकांमध्ये हा उत्साह आहे, अनेक नवे चेहरे खऱ्या वेळेला यंदाच्या वेळेला आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये हा एक नवा उत्साह. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या विधानसभेमध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळं चैतन्य आपण बघतोय.
आणि नव्या सरकारचं होणारं हे पहिलंच विशेष अधिवेशन।